आता एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. रेल्वे सुरक्षा दलात भरतीसाठी अर्ज करत असाल तर तुमची फसवणूक होणार आहे, कारण रेल्वे सुरक्षा दलात मोठी भरती असल्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर फिरते, पण ती खोटी आहे. पाहुयात असंख्य तरुण तरुणींना जागा करणारा साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट. रेल्वेत नोकरीसाठी अर्ज करत असाल तर सावधान. रेल्वे सुरक्षा दलात भरतीसाठी अर्ज करताय, मग ही बातमी डोळ्यात तेल घालून बघा. रेल्वेत मोठी भरती असल्याची जाहिरात वाचून अर्ज करत असाल किंवा कुणाला पैसे देत असाल तर जरा थांबा. रेल्वे सुरक्षा दलात अशी कोणतीही भरती सुरू नाही आहे. खुद्द रेल्वेनेच तसा जाहीर खुलासा केलाय, त्यामुळे अनेक तरुण फसवणुकीपासून वाचले आहेत. काही वेबसाईट आणि सोशल मीडियामधून रेल्वे सुरक्षा दलात 19,952 जागांची भरती असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. त्यात काहीही तथ्य नसून रेल्वे सुरक्षा दलात तुर्तास कोणतीही भरती नाही. तरुणांनी अशा जाहिरातीपासून सावध राहावं असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय. 19 फेब्रुवारीला placementstore.com या वेबसाईटने रेल्वे सुरक्षा दलात तब्बल 19,952 पदांची भरती असल्याचं सांगितलंय. मात्र रेल्वे प्रशासनाने अशी कुठलीही भरती नसल्याचा स्पष्ट खुलासा केलाय. महत्वाचं म्हणजे रेल्वेने 21 सप्टेंबर 2017 रोजी सुद्धा अशाच पद्धतीने जाहिरात देऊन खुलासा केला होता. तेव्हाही 19,952 जागांच्याच भरतीची अफवा उठवण्यात आली होती. रेल्वेने वेळेत खुलासा केल्याने अनेक जणांची फसवणूक होणं टळलंय. पण वारंवार भरतीच्या अफवा पसरवणाऱ्यांचा रेल्वेने कायम बंदोबस्त करण्याची गरज आहे. सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून महापोर्टल बंद करण्याचा गाजावाजा ठाकरे सरकारनं केला, पण ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका होते. का होते टीका? पाहूयात एक रिपोर्ट. नोकर भरती परीक्षा खासगी कंपन्यांकडेच, महापोर्टल बंद करून नेमकं काय साधलं? नोकर भरती यंत्रणेवरून सावळा गोंधळ. महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा गाजावाजा राज्य सरकारकडनं करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात त्यात अंशतः बदल करण्यात आल्याचं चित्र समोर येत आहे. महाआयटीद्वारे एकाच कंपनीकडून परीक्षा घेतली जात होती, पण आता त्याऐवजी अनेक खासगी कंपन्यांनाच महाभरतीचं कंत्राट दिलं जाणार आहे. ज्या पद्धतीने जर तुम्ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आमदार आणि खासदार निवडता, तर त्याच पद्धतीने जर तुम्ही गट अ पासून गट ड पर्यंत जे सरकारी नोकर किंवा सरकारी कर्मचारी आपण जे भरतो, तर ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या द्वारेच भरले गेले पाहिजेत. आम्ही आगीतून उडून फुफट्यात पडण्यासारखं झाले, कारण की परत खासगी कंपनी आमच्या अंगावर येऊन बसते. परत म्हणजे आता परत घोळ झाली तर परत आम्ही उपोषणच करत बसावं का, आंदोलन करत बसावं का? खासगी कंपन्यांनाच कंत्राट देण्याचा निर्णय घेतल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत. पुन्हा खासगी कंपन्यांची निवड केल्यानंतर भविष्यात गैरप्रकार होणार नाहीत याची खात्री देता येईल का? लोकसेवा आयोगासारख्या स्वायत्त संस्थांकडनं नोकर भरती का केली जात नाहीत? सरकार बदललं की भरती करणाऱ्या कंपन्या कशा काय बदलल्या जातात? अधिकाऱ्यांची भरती MPSC द्वारे होते, मग इतर श्रेणीतील नोकर भरती खासगी कंपन्यांकडनं का केली जाते? पुन्हा त्या ऑनलाईन परीक्षांमधून भ्रष्टाचार समोर येईल. आमची मागणी काय होती की या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्या आणि त्या MPSC मार्फत घ्या, कारण काहीच अडचण नाही. MPSC देखील त्या परीक्षा कंडक्ट करायला सक्षम आहे. त्याच्यामुळे जर MPSC कडे परीक्षा दिल्या तर त्या पारदर्शकपणे होतील. एवढा अभ्यास करून कुठंच फळ भेटत नाहीये. मग आधीच महापोर्टल बंद गेलेले, पुन्हा भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये नवीन कंपनी आणली की भ्रष्टाचार करणार 100%. प्रायव्हेट म्हणजे भ्रष्टाचार 100%. नोकर भरती परीक्षा यंत्रणेचा सावळा गोंधळ कायम आहे. पारदर्शकता आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं ही प्रक्रिया बदलण्याचं ठरवलं, पण त्यामुळे लाखो परीक्षार्थींच्या भविष्यावर टांगती तलवार आहे. अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे.